नमस्कार, मी दीपाली। तर आता वटसावित्री पौर्णिमा जवळ आलेले आहे आणि वटसावित्री पौर्णिमा जवळ आली म्हटलं की सर्व महिलांची तयारी चालू होते, म्हणजे नवनवीन साड्या खरेदी करणे, त्याच्यावरती ज्वेलरी खरेदी करणे, अशी सर्व महिलांची धावपळ चालू असते आणि अशा वेळेला महिलांकडून भरपूर अशा चुका होतात। तर त्या चुका होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी। तर वटसावित्री व्रताचा जो उपवास असतो तो महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पकडतात। तर हा उपवास आपण मनोभावी केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व धनसंपत्ती सदैव टिकून राहते। तर यासाठी काय करायचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडून नकळत जर ह्या चुका होत असतील तर त्या चुका होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे। तर चला आता आपण पाहूया कोणत्या चुका आहेत त्या। वटसावित्री पौर्णिमा ही प्रत्येक वर्षी येते आणि प्रत्येक वर्षी महिलांची इच्छा असते की नवीन आणि सगळ्यांपेक्षा वेगळी अशी साडी आपण परिधान करावी। परंतु महिलांनी लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी व इतर काळ्या रंगाचे वस्त्र आणि काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या नाहीत। त्याचबरोबर आपण लक्षात ठेवायचं आहे या दिवशी आपण सफेद रंगाची साडी किंवा सफेद रंगाच्या बांगड्याही परिधान करायच्या नाहीत, जेणेकरून तुम्ही जे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास मनोभावी केलेला असतो त्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळणार नाही। तर लक्षात ठेवा, सफेद रंगाची साडी घालू नका। तसेच आत्ता मी तुम्हाला सांगितलं काळ्या आणि सफेद रंगाच्या साड्या किंवा बांगड्या परिधान करायचे नाहीत, त्याचबरोबर निळ्याही रंगाची साडी किंवा निळ्या रंगाच्या बांगड्याही आपण परिधान करायच्या नाहीत, जेणेकरून आपला हा उपवास व्यर्थ जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे। आत्ता मी दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कोणत्या रंगाच्या साड्या खरेदी करायच्या नाहीत, म्हणजे निळ्या, सफेद आणि काळ्या रंगाच्या साड्या व इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही खरेदी करू शकतात। तर सर्व महिलांची 1 महिना 15 दिवस अगोदरच तयारी चाललेली असते। तर महिलांसाठी हा खास करून व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया, बाय बाय।